भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार सध्या सोशल मीडियावरती चांगलेच ट्रोल होत आहेत. विद्यापीठ सुधारणा कायद्याबाबतच्या भाषणातल्या समलैंगिकतेवरती त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यानंतर ते ट्रोल व्हायला लागलेत. महत्वाचं म्हणजे बॉलिवूडमधील काही कलाकारांनी मुनगंटीवारांना ट्रोल केलंय. यात अभिनेत्री सोनम कपूर, रिचा चड्ढा यांचा समावेश आहे. आपल्या राजकीय पुढाऱ्यांना लैंगिकतेबद्दल अभ्यास करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. ही पोस्ट शेअर करत सोनम कपूरनं मुनगंटीवार यांना अडाणी असं म्हटलंय. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी LGBTQ समुदायातील सदस्यांना सहभागी करून घेण्याला विरोध दर्शवताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य नियुक्त करता काही गांभीर्य आहे का असं विधान त्यांनी केलं होतं. नेमकं मुनगंटीवारांनी काय म्हटलं होतं पाहूयात. समलैंगिक संबंध ठेवण्याच्या संदर्भात आकर्षण आहे. कोण सिद्ध करणार आहे? सचिव, मंत्री, राज्यमंत्री? कोण सिद्ध करणार आहे? समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य नियुक्त करणार आहात. आपण काय कायदे करतोय? काही चर्चा करणार आहोत की नाही? अध्यक्ष महाराज, हे बीग आहे, हा बिगाचा भाग आहे. आणि कोण सिद्ध करेल?